बचाओ बीजेपी के भारी मुखभंग। कांग्रेस कार्यकर्ता चाणाक्षतन के धुंगाद बीजेपी कांग्रेस बीजेपी नायक राजकीय केसरल चाट के इतिश्री। कारटगी पुरसभे चुनावणे 7ने वार्ड नामपत्र प्रहसन बीजेपी मत्तु कांग्रेस पक्षगळ नायकर राजकीय केसरचाटक्के धारवाड उच्च न्यायालय शुक्रवार इतिश्री हाडिद्दु बीजेपिगे तीव्र मुखभंग अनुभविसुवंतागिदे। 7ने वार्डन बीजेपि अभ्यर्थि शोभिता बसवराज शेट्टर चुनावणा अधिकारी नामपत्र तिरस्करिसिद निलुवु प्रश्निसि धारवाड उच्च न्यायालयदल्लि रीट अर्जि सल्लिसिदरु। न्यायाधीश संजय गौड अवर नेतृत्वदल्लि एकसदस्य पीठ बीजेपि वकीलर अमरेगौड़ पाटील सल्लिसिद रीट अर्जियन्नु वजगोळिसितु। इन्नु कांग्रेस अभ्यर्थि सौम्य महेश कंदगल पर वकील केएस पाटील केविटि अर्जि दाखलिसि ई प्रकरणदल्लि तम्म कक्षिदाररु हाजरागि वाद मंडिसलु अनुमति नीडुवंते न्यायालयवन्न कोरिदरु। आदरे न्यायाधीशरु बीजेपि अभ्यर्थि रीट अर्जि वजगोळिसिदरिंद कांग्रेस अभ्यर्थि अनुमतियन्न परिगणनेगे तेगेदुकोळ्ळलिल्ल। ಡಿಸೆಂಬರ್ 16ರಂದು ನಾಮಪತ್ರ ಪರಿಶೀಲನೆ ವೇಳೆ ಸೂಕ್ತ ದಾಖಲೆಗಳು ಇಲ್ಲದವಾದ್ದರಿಂದ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶೋಭಿತಾ ಬಸವರಾಜ ಶೆಟ್ಟರ್ ನಾಮಪತ್ರ ತಿರಸ್ಕಾರಗೊಂಡಿತ್ತು। ಕಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸೌಮ್ಯ ಮಹೇಶ್ ಕಂದಗಲ್ ಒಬ್ಬರೇ ಉಳಿದಿದ್ದಾರೆಂದು ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿಯು ಪ್ರಕಟಣೆ ಹೊರಡಿಸಿದ್ದರು। ಶಾಸಕ ಬಸವರಾಜ ದರಿಸುಗೂರು ಬೆಂಬಲಿಗರೊಂದಿಗೆ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಗೆ ತೆರಳಿ ನಾಮಪತ್ರ ಸ್ವೀಕರಿಸುವಂತೆ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಾಕೀತು ಮಾಡಿದ್ದರು। ಎರಡು ದಿನಗಳಿಂದ ನಾಮಪತ್ರ ಪ್ರಹಸನ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರ ರಾಜಕೀಯ ಕೆಸರರಚಾಟಕ್ಕೆ ಬೀದಿಗೆ ಬಂದು ನಗೆಪಾಟಲಿಗೆ ಈಡಾಗಿತ್ತು। ನ್ಯಾಯಾಲಯ ರೀಟ್ ಅರ್ಜಿ ವಜಗೊಳಿಸಿದ್ದರಿಂದ ಶಾಸಕ ಬಸವರಾಜ ದರೇಸೂಗೂರು ಸೇರಿದಂತೆ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರಿಗೆ ತೀವ್ರ ಮುಖಭಂಗ ಉಂಟಾಯಿತು ಸತ್ಯ।